तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. वर्ग समीकरणे सराव संच 2.2 आपण रिव्हिजन चालू केलेली आहे. 2.1 पर्यंत आपण आलेलो आहोत. 2.2 चा पहिला भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. जास्त मोठा भाग नाहीये, परंतु या भागामुळेच आपल्याला 2.2 हा सराव संच सोडवणं सोपं जाणार आहे. चला वळूया आपल्या सराव संचाकडे. गणित आहे इयत्ता 10वी, गणित भाग 1. तर या ठिकाणी जर तुम्ही बघाल नीट, हा, अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची मुळे काढणे. आता बघा, इथे अवयव पद्धत तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बऱ्याच वेळा अवयव पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. इथे बघा, गणित आहे एक्स वर्ग वजा 4x वजा 5. आता याची फोड करताना तुम्हाला एक्स वजा 5 आणि एक्स अधिक 1 या ठिकाणी याची फोड आलेली आहे. म्हणजे काय, तर तुम्ही हे सबळ सोडवलेलं आहे. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगून सोडवून सांगतो. बघा, एक्स वर्ग वजा 4x, बघा नीट लक्ष द्या, एक्स वर्ग वजा 4x वजा 5. तर तुम्हाला असे दोन शंके शोध, यांचा गुणाकार किती पाहिजे, वजा 5 पाहिजे, आणि यांची बेरीज किंवा वजा किती पाहिजे, वजा 4 पाहिजे. मग संख्या कोणती आहे, 4 1 4 नाही 5 1 5, 5 आणि 1. पण जर 5 विचार केला तर 5 काय पाहिजे तुम्हाला, 5 वजा पाहिजे आणि 1 काय पाहिजे, धन पाहिजे. 1 काय पाहिजे, धन पाहिजे. तर तुम्ही हे सोडवलं, वर्ग समी हे जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला काय मिळणार, एक्स वजा 5 आणि एक्स अधिक 1. आता एक्स वजा 5 आणि एक्स अधिक 1 मिळणार, याचा अर्थ काय, तर एक्स वजा 5 एका कंसात, एक्स अधिक 1 एका कंसात बरोबर 0. म्हणजेच जर दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर त्या संख्यांपैकी किमान एक संख्या 0 असते. म्हणजे एक्स वजा 5 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 1 बरोबर 0. मग एक्सची किंमत किती मिळाली, 5, कारण हा वजा आहे ना, धन ऋण तिकडे गेला धन होणार आणि इथे अधिक आहे ते वजा होणार. म्हणजे एक्स बरोबर किती आला, 5 आला, किंवा एक्स बरोबर किती आला, वजा 1 आला. याचा अर्थ काय की यात ही जी 5 5 आणि वजा 1 ही काय, तर या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ही वर्ग समीकरणाची काय तर मुळे आहेत, रूट्स आहेत, हे काय तर मुळे आहेत. आता हे उदाहरण सोडवताना आपण प्रथम वर्ग बहुपदीचे दोन रेषीय अवयव मिळवले. या रीतीला किंवा या पद्धतीला आपण म्हणतो वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत. काय म्हणतात, याला वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत म्हणतो. ही पद्धत तुमच्यासाठी नवीन नाहीये, तुम्ही आधी सुद्धा या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. फक्त एवढंच की आता थोडंसं आपण त्याला आणखी इलॅबोरेट मध्ये किंवा आणखी तुम्ही त्याला काय म्हणता शिकणार आहात, तुम्ही आणखी विस्तृत करून त्याला शिकणार आहात. सो सोल्युशन बाय क्वाड्रेटिक इक्वेशन, दिस इज युअर क्वाड्रेटिक इक्वेशन, x² - 4x - 5 अँड दिस आर द फॅक्टर्स x - 5 x + 1. एक असेल तुम्हाला मी सांगितलं. सो x - 1 x + 1 आर द टू लिनियर फॅक्टर्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा पॉलिनोमियल म्हणायला. सो हे इक्वेशन कसे लिहू शकतो, यू कॅन राईट दॅट x + 5 x - 5 in one bracket x + 1 in another bracket is equal to 0. If product of two numbers is 0, then at least one of them is 0. That means x - 5 is equal to 0 or x + 1 is equal to 0. If I take the case of x is equal to 5, if I take the case of x is equal to minus 1, x is equal to minus 1. Therefore, 5 and minus 1 are the roots of the given quadratic equation. They are the roots. So while solving the equation, first we obtain the linear factors. So we call this method as factorization method. कोणती method म्हणतो याला, factorization method of solving quadratic equation. कोणती method आहे, factorization method of solving quadratic equation किंवा अवयव पद्धत. काही सोडवली गणित आहेत ती आपण मुद्दाम घेतलेली आहे, ती 4-5 गणित आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर 2.2 सोडवणार आहोत. चल, पहिलं गणित तुम्हाला काय दिलं बघा, इथे सोडवले गणित आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. एम वर्ग वजा 14m - 13 = 0. बघा, एम वर्ग वजा 14m - 13 = 0. इथे इथे एमच्या सोबत काय, ए आहे 1, आणि 1 × 13 किती आले तुमचे, 13 येतात. बरोबर की नाही, आता चिन्ह काय ना तुमचं, एक मिनिट, हां, तर 13 आहे. आता तुम्हाला किती पाहिजे, वजा 14. म्हणजे तुम्हाला दोन संख्या अशा पाहिजे ज्यांचा गुणाकार 13 आला पाहिजे, परंतु ज्यांची बेरीज किंवा वजा किती आली पाहिजे, वजा 14. म्हणजे किती येणार तुमचं, 13 × 13. बघा, 13 × 13 13 × 13 दोघांना चिन्ह द्यायचं वजा आणि वजा. वजा 13 वजा 1 किती होतात, वजा 14 होतात. आणि वजा 13 आणि वजा 1 यांचा गुणाकार किती येतो, गुणाकार किती येतो, तर 13 येतो. 13 × 13 = 13 होतात. म्हणजे तुम्हाला काय मिळाली, अवयव काय मिळाला तुमचा, वजा 14. बघा, इथे वजा 14 आहे ना, हे वजा 14. या वजा 14च्या ऐवजी आपण काय घेतलं, वजा 13 आणि वजा 1. वजा 13 आणि वजा 1, बघा, पहिलं पद आणि शेवटच्या पदाला कुठलाही हात लावलेला नाही. एम वर्ग असाच आहे, हा 13 सुद्धा आपण असाच ठेवलेला आहे, याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. तर आता याच्यामध्ये तुम्हाला अवयव कॉमन काढायचे, यातून कॉमन काढायचे, अजून कॉमन काढायचं, सामायिक काढायचं. इथे बघा, एम दोन वेळा, त्यामुळे इथला एक एम, इथला एक एम बाहेर आला. आतमध्ये उरला एम वजा 13, इथे काहीच कॉमन नाही, त्यामुळे इथला 1 आणि इथला 1 हा बाहेर आला. उरलं काय, वजा 1 कॉमन आला, एम वजा 13 कंस उरले.
याचा अर्थ काय, एका कंसामध्ये एम वजा 13, दुसऱ्या कंसामध्ये एम वजा 1 बरोबर 0. आता सोडवा, एम वजा 13 बरोबर 0 किंवा एम वजा 1 बरोबर 0, हे 13 तिकडे घेऊन जा धन होणार, 1 तिकडे घेऊन जा धन होणार. म्हणजेच एम किती मिळालं तुम्हाला, 13 मिळाला, आणि एम किती मिळाला, 1 मिळाला. एम किती मिळाला, 13 किंवा एम बरोबर 1. म्हणजे या वर्ग समीकरणाची मुळे किती आहे, 13 आणि 1. 13 आणि किती आहे तर 1 आहे. समजलं? परत रिपीट करतो बघा. येस. सो क्वेश्चन नंबर 1, एम स्क्वेअर मायनस 14 एम प्लस 13 इज इक्वल टू 0. इन दिस केस यू हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स. 13 चे फॅक्टर्स तुम्ही पाडले, 13 यू हॅव टू फाइंड आउट द कसे ना फॅक्टर्स. यू विल गेट 13 इंटू 13 वन जा 13, 13 वन जा 13, मायनस 3 अँड मायनस 1, निगेटिव 3 अँड निगेटिव 13 अँड निगेटिव 1 इज इक्वल टू मायनस 14. किती आलं, मायनस 14, आणि त्यांचं प्रोडक्ट किती आलं, 13 आलं, राईट. सो आणि हे सॉल्व्ह केलं आपण. सो ऑन सॉल्विंग दिस व्हॉट डू वी गेट, एम इज इक्वल 13, एम इज इक्वल टू 1, अँड दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे, तुम्ही ऑलरेडी 8वी पासून हे सगळं करत आलेला आहात. अजून एक गणित बघा, पुढे तुम्हाला दिलेलं आहे इथे. ज्या गणितामध्ये जर तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला 3 आणि 10 किती आले, 30. 3 आणि 10 किती आले, 30 आले. 3 × 10 30 आले, आणि चिन्ह काय येणार, वजा. आता तुम्हाला असा शंका शोधायची आहे, ज्यांचा गुणाकार वजा 30 आला पाहिजे, परंतु ज्यांची बेरीज किंवा वजा किती आली पाहिजे, वजा 1. किती आली पाहिजे, वजा 1. मग काय येणार, 6 × 5 6×5 30 6×5 6×5 30. इथे आता चिन्ह बघा, लक्ष देता, अशा ठिकाणी काय करायचं, तुम्हाला चिन्हामध्ये गडबड होते, तुम्हाला कळत नाही मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं, छोट्या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं. तरी मध्ये संख्या कोणती आहे, वजा. तो वजा चिन्ह आहे ना इथे मध्ये, तर वजा मध्ये वजा चिन्ह असल्यामुळे मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं. इथे जर अधिक असतं ना, तर इथे अधिक चिन्ह याला आलं असतं, 6 आलं, आणि याला अपोजिट चिन्ह द्यायचं, +5. आणि आता सोडवायचं, त्यांनी ऑलरेडी सोडून दिलेलं आपल्याला बघा. इथे 3x² - 6x, आणि इथे तुम्हाला आलं +5x - 10. यातून कॉमन आला 3x, इथून 3 गेला, उरले 2x - 2 उरले. इथे कॉमन आला 5, उरले कंसामध्ये x - 5 x - 2. मग 3x + 5 एका कंसात, x - 2 बरोबर दुसऱ्या कंसात बरोबर आले 0. 3x + 5 बरोबर 0 किंवा x - 2 बरोबर 0. मग आता हे सोडवायचं बरोबर, हे +2 तिकडे गेलं, -2 झाले, x ची किंमत मिळाली 2, आणि हे पण सोडवायचं. 5 तिकडे गेल्यावर वजा होणार, आणि 3 × इथे तिकडे गेल्यावर भागिले होणार. उत्तर आलं -5/3 -5/3. समजतंय, सोपं आहे, एवढं काय असं कठीण खूप नाही येते, फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. सो दिस वन, 3×10 = 30. सो युअर, आता तुम्हाला एकदा फॅक्टर्स जमले तुम्हाला, बघा एकदा का तुम्हाला फॅक्टर्स आले, एकदा का तुम्हाला फॅक्टर्स कळले ना, पुढे तुम्हाला सोपं जातं. एकदा तुम्हाला फॅक्टर्स आले ना इथे, तर तुम्हाला सोपं जातं मायनस आणि इथे प्लस. एकदा फॅक्टर कळले की तुम्हाला पुढे सगळं सोपं 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 होतं. जर फॅक्टर्सच कळलं नाही तर मग आता कठीण होतं, मग काय करायचं हा आपला प्रश्न आपल्याला पडतो. लेट्स सी, लेट्स गो अहेड. सो हे गणित आहे, अजून ती पण पाहूया आपण. आता हे थोडं वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. वेगळं म्हणजे काय, तर इथे दोनच आहे तुम्हाला, इथे बघा, इथे बघा, 3y² = 15y. या ठिकाणी काय केलंय, भाग न लावता तुम्ही काय घेतलं, इथे घेतलं, तर 3y² - 15y. इथे कॉमन काढलंय 3y, y - 5 = 0. 3y = 0 किंवा y - 5 = 0, y = 0 किंवा y = 5. आता इथे y = 0 कसा आला, 3 ने 0 भाग लावला तर 0 येतं. मुळे किती आहे, 0 आणि 5. मुळे किती आहे, या ठिकाणी 0 आणि 5 बरोबर. परत रिपीट करतो बघा, हियर 3y². आता हे बघा, हे जर तुम्ही सोडवा, बघा तुम्ही जर काही काही मुलं काय करतात, इथे इथे हा 5 कट वाय कट करतात, इथे वाय कट करतात, 3 ने याला भाग लावायचा, 3 × 3 = 15. तर उत्तर तुमचं काय, तर y = 5 तुम्हाला मिळतं, परंतु y = 0 मिळत नाही. का, कारण तुम्ही त्या ठिकाणी एक मेथडने जात असता. आणि एक लक्षात घ्यायचं, हे जे काही क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहेत, सो त्याला 2 रूट्स असतात. समजतंय, 2 रूट्स असतात, त्यामुळे ही मेथड फॉलो करा. याला त्याबद्दल घेऊन जा, तुम्हाला काय होईल ते पॉझिट काय झालं, निगेटिव्ह होऊन जाईल. कॉमन काढा, 3y कॉमन आहे, y - 5 मध्ये राहतं ब्रॅकेटमध्ये. सो 3y = 0 किंवा y - 5 = 0, y = 0 और y - 5 = 5. तो आन्सर इज 0 आणि 5. समजतंय, गुड. पुढे जाऊया, x² = 3. काय दिलं तुम्हाला, x² = 3. आता हा इथे 3 इकडे घेऊन या, 3 काय करा तुम्ही, इकडे घेऊन या, डावीकडे घेऊन या, तर काय होणार, 3 तुमचा या ठिकाणी आला. आता 3 म्हणजे काय, वर्गमूळ 3 चा वर्ग, लक्षात घ्या, 3 म्हणजे काय, वर्गमूळ 3 चा वर्ग म्हणजे x² - वर्गमूळ 3 चा वर्ग. आता इथे सूत्र वापरायचं तुम्हाला, a² - b² कोणतं सूत्र वापरणार, a² - b² काय सूत्र आहे तुम्हाला सांगा बरं. a² - b² म्हणजे काय, एका कंसामध्ये a - b आणि दुसऱ्या कंसामध्ये a + b. बघा, a + b, a + b
समजलं, ए वजा बी आणि ए अधिक बी, दुसऱ्या समजलं ए अधिक बी, हे आपण सूत्र या ठिकाणी वापरलंय. म्हणून तुम्हाला सांगतो सूत्र पाठ पाहिजे तुमची. तर इथे आलं तुमचं एक्स अधिक वर्गमूळ 3 = 0, म्हणजे हा वर्गमधून तिकडे गेला वजा झाला, इथे एक्स वजा वर्गमूळ 3 = 0, हा वर्गमधून तिकडे गेला धन झाला. तुमचं जे आन्सर आलं, तुमचं आन्सर किती मला या ठिकाणी वर्गमूळ वजा वर्गमूळ 3 आणि अधिक वर्गमूळ 3, वजा वर्गमूळ 3 आणि अधिक वर्गमूळ 3 असं तुमचं आलेलं आहे. ठीक आहे, चला फॉलो करूया पुढचं गणित, सॉरी सॉल्व्ह करूया, म्हणजे सेम आहे, रिपीट करूया. एक्स स्क्वेअर बरोबर 3, एक्स स्क्वेअर बरोबर किती आलं 3 आलं, सो एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0, राईट. 3 कसं लिहू शकतो, यू कॅन राईट 3 ॲज रूट 3 स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ रूट 3, स्क्वेअर ऑफ रूट 3. हिअर यू आर युझिंग द फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी इन वन ब्रॅकेट, ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट, हे सोडवा, यु विल गेट द आन्सर मायनस रूट 3 आणि प्लस रूट 3, दीज आर द रूट्स. शेवटचे गणित माझ्या ते सोडून दिलेलं आहे तुमच्या पुस्तकातलं, हे बघूया आपण आणि इथे थांबूया. आता हे वर्गमूळाचं असल्यामुळे थोडी गडबड मुलं या ठिकाणी करतात. बघा, 6√3 x² + 7x = √3, हा वर्गमूळ इकडे पलीकडे घेऊन जा, म्हणजे डाव्या बाजूला वजा होऊन जाईल. 6√3 × √3. आता पहिल्या पदाचा शेवटच्या पदाचा गुणाकार तुम्हाला इथे करून दाखवलेला आहे, 6√3 × √3 √3 = −18. आता −18 ची फोड करायची, 9 × 18, मध्ये किती पाहिजे इथे 7, म्हणजे मोठ्या संख्येला आलं धनचिन्ह इथे आणि छोट्या संख्येला तुमचं ऋणचिन्ह, बरोबर. म्हणजे आता इथे तुम्हाला फॅक्टर्स या ठिकाणी मिळाले, काय फॅक्टर तुमचे 9 आणि 2. आता बघा, पहिल्या पदाला आणि शेवटच्या पदाला आपण काहीच करत नसतो, फक्त आपण मधल्या पदाची जागा बदलत, मधल्या पदाची जागा रिप्लेस करत असतो आपण. सो व्हॉट डू गेट हिअर, काय मिळतं बघा, 9x + 2x म्हणजे 7x. आता यातून कॉमन काढले, यातून कॉमन काढा आणि यातून कॉमन काढा. बघा एक मिनिट, परत कन्फ्युज होईल तुम्हाला. बघा, यातून कॉमन काढायचं तुम्हाला, यातून कॉमन काढलं 3√3 कॉमन आले, एक्स कॉमन आलं, उरलं 2x√3, यातून कॉमन आला, यातून कॉमन मिळतो −1, आतमध्ये उरलं 2x√3 आणि बस. आता हे पुढे सोडवायचं, एकदा काही मिळालं की पुढे सोडवायचं, म्हणजे एका कंसात 2x√3, दुसऱ्या कंसात 3√x − 1, म्हणजे 2x√3 = 0, हा वर्गमधून तिकडे जाणार वजा होणार आणि 2 लागणार, इथे सुद्धा तेच होणार, 1 तिकडे जाणार आणि या 3√3 याला भाग लागणार. तुमचं उत्तर आलं हे, जो उत्तर काय आलं या ठिकाणी बघा, 1√3 किंवा −√3/2, हे तुमचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, बरोबर. परत रिपीट करतो बघा मी, येस हिअर दिस वन, द क्वेश्चन इज 6√3 x² + 7x = √3. यू रूट 3 लेफ्ट हँड साइड ला घेऊन जा, व्हॉट डू विल गेट हिअर, सो यू गेट दिस इक्वेशन. नाऊ यू हॅव टू मल्टीप्लाय दी फर्स्ट अँड द लास्ट डिजिट, इथे मल्टीप्लाय केलं बघा, 6√3 × √3, √3 झाले 3, 6 × 3 = 18, साईन रिमेन्स −18. दोन फॅक्टर काय आले हिअर, युनिट 7x आहे, सो 9 × 18 आणि +9 − 2 = 7. बस आता याला सॉल्व्ह करत गेलो, यातून कॉमन काढायचे, यू हॅव टू टेक कॉमन हिअर 3√3 x, बॅकमध्ये 2x + 2. आता इथे बघा, इथला 2 फक्त बाहेर येणार आणि एक्स राहणार, इथे किती येणार, याचं 3√3 बाहेर येतं इथे. इथे पण तुम्ही तेच केलं, इथे कॉमन 1 आलं. सो ऑन सॉल्विंग दिस, हे तुम्ही जर सोडवत गेला तर तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी उत्तर, हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार, हे सोडवा, तुम्हाला हे मिळणार रूट्स. आणि याचा अभ्यास हा आपल्याला रिपीट खूप वेळा झालेला, माहिती म्हणतो 3-4 वेळा रिपीट झालेलं आहे, बरोबर.